तुम्ही हर्षवर्धनच्या घरी गेला होता? हो, म्हणजे मी त्याच्याकडून कुठल्या पेपर्सवर सह्या घ्यायला गेला होतात का तुम्ही? नाही नाही, म्हणजे मी नव्हते गेले, मला सावनी घेऊन गेली होती. हर्षवर्धन किती ग्रेट आहेत आणि त्यांना आदित्य आणि सावनी बद्दल किती प्रेम वाटतंय हे प्रूफ करायला म्हणजे काय सगळं नाटकच चालू होत तिकडे. सागर, तुम्ही त्या पेपर्सवर आदित्य आजपासून हर्षवर्धनचा मुलगा आहे असं लिहिलं होतं का? नाही नाही, अजिबात नाही. नाही, त्या पेपर्सवर उद्या समजा डिस्प्युट झाले म्हणजे त्यांच्यात, तर त्याच्या अर्ध्या प्रॉपर्टीवर सावनीचा हक्क असेल आणि बाकी आदित्य हर्षवर्धनच्या शेअर्समध्ये, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये, इन्व्हेस्टमेंट्समध्ये तो नॉमिनी असेल असं लिहिलं होतं. आणि हे खूप स्पष्ट लिहिलं होतं, म्हणजे मी स्वतः पाहिलं पण मला काही कळतच नाही हर्षवर्धननी हे सगळं माहीत असताना कशा काय सह्या केल्या असतील त्या पेपर्सवर. म्हणजे मला गडबड वाटते काहीतरी, की तो माणूस नाही वागू शकत ना असं. अदीप, माझा आदित्य त्याच्या प्रॉपर्टीचा नॉमिनी. सागर ऐका ना, तुम्ही नका काळजी करू, आणि आदित्य कायम तुमच्याजवळच राहणार आहे, त्याला तुमच्यापासून कुणीही लांब घेऊन जाऊ शकत नाही. शेवटी पप्पा तो तुम्हालाच म्हणतो ना, मग झालं, विषय संपला. सागर, इट्स ओके, इट्स ओके, पण तुम्हाला तिकडे जायची गरजच काय होती? मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं ना या सगळ्यापासून लांब राहायचं, सांगितलं होतं ना, मग का करता तुम्ही हे सगळं? हे बघा, तो हर्षवर्धन एक नंबरचा नीच माणूस आहे, त्याची सावली सुद्धा पडू द्यायची नाही मला तुमच्यावर. आणि एवढा चांगुलपणाचा अटॅक आला असेल ना तुम्हाला, तर गरजू लोकांची मदत करा, सोशल सर्व्हिस करा, तुमच्या त्या क्लिनिकमध्ये फ्रीमध्ये ट्रीटमेंट करा. पण सावनीची मदत करण्यासाठी त्या हर्षवर्धनकडे पुन्हा पुन्हा जाण्याचा विचार सुद्धा करू नका. आणि पुन्हा पुन्हा नाही सांगणार, नाही सांगणार, तुम्ही तिथे गेलेलं मला आवडत नाही, कळलं?